व्यक्तिगत काही कारण असतात. थोडा साहेब, निकाल लागल्यानंतर भाजपकडून किंवा महायुतीकडून कुठेतरी राजकारण होऊ शकतं, जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कुठेतरी ते फोडू शकतात का? त्यामुळे तुम्ही काही? आमचा कोणीही आमदार फुटणार नाही, काही नाही, ती काळजी आम्हाला नाही. आमचा नंबर चांगला बनतोय, आम्ही क्लेम करणार, सरकार बनवणार. तर तरी किती अंदाज आहे तुमचा? किती नाही, चांगला अंदाज आहे, सहज सरकार बनतोय. थँक्यू सर. अनेक वेळा म्हणाले सर, संजय राऊत अनेक वेळा म्हणाले नाही, तो विषय आमच्या करता तसा नाही. आता पहिलं महायुती सत्तेहून या जनतेसाठी घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी फक्त आपल्या माध्यमातून ही सांगतोय की आम्ही जी चर्चा केली त्यामध्ये महत्वाचा एक असा विषय घेतला आहे की मतमोजणीच्या वेळेस शेवटचं मत मोजून व्यवस्थित पद्धतीने कागदपत्र पूर्ण केल्यानंतरच निकाल घेऊनच बाहेर यायचं. त्याशिवाय कोणीही मतमोजणी करता जे कार्यकर्ते काउंटिंग एजंट्स असतील त्यांनी जागा सोडायची नाही, या स्पष्टपणे सूचना आम्ही सगळ्यांना देतो आहोत. थँक्यू सर. थँक्यू. तर महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे. 23 तारखेच्या निकालाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देणं, सगळ्यांनी त्यांना अलर्ट करणं, तातडीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं उचलणं, सगळ्या आमदारांना सुरक्षितरित्या ठेवणं, अशा सगळ्या गोष्टी. कुठली रिस्क घ्यायची नाही महाविकास आघाडीला.